तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी सध्या कॅमेरा सोलो आहे, हातात माईक आहे आणि मी खातोय काय, तर मी सध्या खातोय भडंग। माझी ही भडंग पे चर्चा आहे, कारण अनेक आंदोलन असतील, भाषण असतील नेत्यांची किंवा सभा असतील, त्या सभेला हजारो कार्यकर्ते नेले जातात, त्यांना पैसे दिले जातात, चिकन मटन दारू अनेक गोष्टी दिल्या जातात आणि ती सभा गाजवली जाते। अशीच एक सभा कोल्हापूरमध्ये सुद्धा आता झाली जयसिंगपूरमध्ये, ती होती राजू शेट्टींची ऊस परिषद, 21वी ऊस परिषद। या परिषदेला कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि कर्नाटकातल्या काही भागातले शेतकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत। आता रात्री घरी जायची वेळ आहे, जेवणासाठी तितकासा पैसा सुद्धा नाही आहे, नियोजन सुद्धा नाही आहे, त्यामुळे सोबत आणलेली घरातून जी भडंग आहे, चटणी भाकर आहे, ती खाऊन हे सगळे शेतकरी आता आपल्या घरी जायला निघालेले आहेत। एका ठिकाणी सगळे शेतकरी बांधव आम्हाला भेटलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, तुम्ही शेतकरी ऊस परिषदेसाठी आला होतात, काय घेतो ऊस परिषद? आम्ही राजू शेट्टींची 21वी ऊस परिषद निगवे खालसा इथून आम्ही सगळे शेतकरी इथं जमलेलो आहोत आणि खरोखर जे ऊसाला रास्त भाव मिळाला पाहिजे या हेतून आम्ही सगळे शेतकरी या ऊस परिषदेत आलेलो आहे। आणि जाता जाताच एका पेट्रोल पंपावर आम्ही सर्व शेतकरी स्वतःच्या कष्टातून जे आम्ही भडंग करून घेऊन आलेलो आहे ते भडंगाचा आस्वाद घेऊन आम्ही थोडे भडंग घेऊन पाणी घेऊन स्वतः आम्ही शिदोरी घेऊन इतर हॉटेलात चहा पाणी काही न करता स्वतःची शिदोरी घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। ऊस परिषद संपलेली आहे, ऊस परिषदेनंतर आम्ही भडंगचा आस्वाद घेतला। घरी जायला वेळ आहे अजून ना, त्यामुळे जेवणाचं आम्ही जवळजवळ आमचं 70 ते 80 किलोमीटर गाव आहे, त्याच्या अगोदर आम्ही एक भडंग याचा आम्ही नाश्ता करत आहोत आणि त्यानंतर आम्ही घरी जाणार आहे। आणि घरी गेल्यानंतर आम्ही तुम्ही या भडंग मध्ये सुद्धा समाधान शोधलेलं आहे, तुम्ही हसताय, तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे, पण गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात पाऊस खूप आहे, कोल्हापूर जिल्ह्यात अतोनात नुकसान झालेलं आहे, काय सांगाल, काय परिस्थिती कोल्हापूरच्या शेतकऱ्याची? खरोखरच या 4 दिवसापासून जे पावसाचा जे धडाका सुरू असणार आहे, अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान आहे झालेलं आहे। भात असो, सोयाबीन असो, भुईमुग असो, शेतकऱ्यांच्या हाताला नाही लागण्याजोगा हा पाऊस झालेला आहे। ह्या तिरस्कारानं सहित पूर्ण शेतकरी हा वैतागलेला आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला एवढं सूचितो की खरोखर शेतकऱ्याची परिस्थिती बघा, परिस्थिती अगदी शेतकरी मिटीगटेला आलेला आहे आणि शेतकरी मेटाकुटीला खरंच आलेला आहे। हे सगळे शेतकरी बघा, त्यांचे चेहरे बघा, दिवसभर काबाड कष्ट करतायत पण हातात आलेलं पीक मात्र एका पावसामध्ये जातंय, तरी पण एक उमेद घेऊन या परिषदेला आलेले आहेत। काय परिस्थिती आहे सध्या शेतामध्ये तुमची? कालचाच वादळी पाऊस हा जोरात झाला निगवे खालसामध्ये, एवढा आजपर्यंत म्हणजे पावसाळ्यात पाऊस अनुभवला नाही, हो कालचा पाऊस अनुभवला गेला। गावामध्ये वीज एक थोड्या अंतरामध्ये सेंटरला पडल्यामुळे भीतीचं वातावरण एक निर्माण झालं। ऊस पीक असं झालंय, लोळले शेतामध्ये लोळलेलं आहे, जवळजवळ 50% जे ऊसाचं प्रमाण आहे ते कमी येणार आहे। त्या ऊसाच्या 50% जर प्रमाण आपणला मिळालं तर शेतीतनं काही आम्हाला उत्पन्न मिळणार नाही आणि शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघणार नाही यातून, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। कधी चटणी वगैरे असेल किंवा मिळेल ती गोष्टी खाऊन तुम्ही शेती करताय, उपासमारीची वेळ घेत, बीडमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी अशी पद्धत व्हायला लागलेली, लोक आत्महत्या करतायत, काय तुमची भावना आहे बाबा, शेतकऱ्याने आत्महत्या का करतायत? शेतकरी आत्महत्या करताना शेती आता परवडत नाही होत आहे, ह्या महागायला यायला, खर्चाला यायला, दर वाढले सगळे, खताचे यायचे आणि मजुरी दर वाढले, त्यामुळे सरकार तेवढा दर देत नाही पिकांना, त्यामुळे लोक आत्महत्येला प्रवृत्त, कर्ज घेतलेलं परवड फिटत नाही होते। नाही पण शेतकऱ्यानं नेटानं लढलं पाहिजे, आत्महत्या हा पर्याय आहे का? लढलं पाहिजे, नेटानं लढलं पाहिजे आणि आंदोलन हे उभं केलेलं पाहिजे, त्याच्यावर दर मिळत नाही। 7 तारखेला आंदोलन आहे, त्या आंदोलनात जाणार आहे तुम्ही? जाणार आहे आम्ही सगळे, जाणार आहे तुम्ही सुद्धा? जाणार आहे आंदोलन, जाणार आहे।
भावना है तुमची की 20 वर्षांत पुन्हा त्या आंदोलनाचं हत्यार तुम्हाला उघडावं लागतं? नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्याला. बरोबर आहे. आणि जे आता पुराण सोयाबीनचं नुकसान झालंय, भात पिकाचं, ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. काय शासन काय करतं किंवा राज्य सरकार नेते काय करत आहेत? त्यांनी आश्वासन देतात. पदरात कुठं काय पडते? पदरात काही पडत. नेते सध्या काय करतायत? त्यांचाच धाव ठिकाणा नाही. शेतकऱ्यांचं ते काय बघणार? स्वतः शेतकऱ्याचं त्यांचं स्वतःच त्यांचं अस्तित्व नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी बघू शकत नाही. शेतकऱ्यांची एवढी व्यथा झाली आहे की त्यांना आज मरतोय का उद्या मरतोय, जे गाठलेलं उत्पन्न आहे त्याचं सुद्धा ते निघू शकत नाही. जी वडीलधारी शेती आहे ती पाडायची नाही म्हणून ती करायची, नाहीतर ती आपल्याला परवडत नाही. दोन सरकार बदलली आहेत. आता महाविकास आघाडी आहे, पुन्हा भाजपचं सरकार होतं, आतापर्यंत शिंदे फडणवीस सरकार आलेलं आहे. काय वाटतं या सगळ्या सिस्टीम बद्दल? फक्त स्वतःचा त्याचा स्वार्थ आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बघण्याचा एकाचाही त्यांचा ठाम निर्णय नाही. तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना कोण न्याय देईल असं वाटतं तुम्हाला? शेती साहेबांचं सरकार जर नेता नसता तर शेतकरी हा जगू शकला नसता. त्यांनीच खरा आदर्शस्तंभ म्हणून शेतकरी जगले आणि आतापर्यंत हा त्यांच्यामुळे दर मिळाला मिळाला. हे पण पुन्हा आंदोलन करावं लागतं. आम्ही तयार आहे ना, आम्ही एक पायानं सगळं तयार आहे. का तयार आहे? नाही विक्रम मी ना दरासाठी हो. साहेब आजपर्यंत काय झालं तर कारखान्याच्या मार्फत जे दर देतात त्याचा काढी एवढं आम्हाला काही समजत नव्हतं. का साहेबांनी जे प्रत्येक वस्तूचं दर जे ठरवलं त्याच्यामुळे आम्हाला त्या कारखान्यामधून किती पैसे मिळतात आणि शेतकऱ्यापर्यंत किती पोहोचतात ही आम्हाला पूर्ण कळलं. म्हणून आम्ही खासदार राजू शेट्टींच्या साहेबांच्या साधन संघ कायम सदैव आहे. अनेक वर्ष तुम्ही शेती करते, आता आंदोलनात सहभागी झालेला आहे. पंतप्रधानांनी चाय पे चर्चा घडवून आणलेली आहे. आता तुम्हाला भडंग खाण्याची आणि चटणी खाण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत कुठलंही सरकार जर आलं शेतकऱ्यांच्यासाठी काही कुठल्या सरकारने केलेलं नाही. आमचा मूळ एक रुपया जर त्यांच्या सरकारकडे जर गेला तर त्यातला एक नया पैसा फक्त सरकार आम्हाला देतंय. आणि कुठलंही सरकार जरी आलं शेतकऱ्यासाठी अजिबात काढी मात्र काही करीत नाही. एक रुपया राजू शेट्टीने जर आम्हाला मिळवून दिला तर 1.5 रुपयापर्यंत खताचा दर वाढवायचा, गुळींचा दर वाढवायचा, भुश्याचा दर वाढवायचा, अशा पद्धती सरकार आम्हाला मारतंय. कुठलंही सरकार जरी आलं तरी हे सरकार उद्योगपती, नोकरदार, इतर व्यवसायवाली यांच्यावरच आधारित सरकार हे चालतंय. आणि शेतकऱ्यासाठी आमच्या सरकार कुठलंच नाही. काँग्रेसचं येऊ देत, भाजपचं येऊ देत, शिवसेनेचं येऊ देत, कुठलंही सरकार येऊन देत, फक्त हे आम्हाला शेतकऱ्याला गाडायसाठी सरकार आहे. तेव्हा या कुठल्याही सरकारवर आमचा शेतकऱ्यांचा कुठल्याही सरकारवर विश्वास काढी मात्र नाही. आणि हे नुसतं खोक्याचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, आपली पुतकी भरायसाठी सरकार, ह्याच्यासाठी ही सरकार स्थापायला लागलंय. शेतकऱ्यासाठी एकही माईचा पुत्र राजू शेट्टी शिवाय एकही माईचा पुत्र या भारतात जन्माला आलेला नाही. महात्मा गांधींच्या नंतर एकमेव म्हणला तर राजू शेट्टी. राजू शेट्टींबरोबर अनेक नेते मोठे झाले, ते सोडून सुद्धा जायला लागले त्यांना. ते पळपुट नेते म्हणायचं. जे राजू शेट्टीला जे सोडून गेलं, गरिबीतनं वर जे आलं आणि आपल्याला मिळवायसाठी ते पळून गेलं म्हणायचं. जसं आता खोक्याचं सरकार आलं तसं ते बोक्याचं सरकार होतं म्हणायचं. बोक्याच्या सरकारमध्ये ते जाऊन मिसळलीत काय आणि जी गेलीत ती पळपुटी म्हणून ती गेलीत. तसं आम्ही पळपुटी नाही. तुम्ही राजू शेट्टीला सोडणार नाही आंदोलनात सहभाग घेणार? आम्ही राजू शेट्टीच्या साठी जीव सुद्धा द्यायला आम्ही तयार आहे. जीव सुद्धा द्यायला तयार आहे. पाहिलं की या सामान्य शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत की सरकार शेतकऱ्याला गाडायला टपलेलं आहे, गाडायला सुरुवात केलेली आहे. पण शेतकरी नेत्यासाठी आम्ही जीव सुद्धा देऊ आणि आमच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊ आणि लढू अशा भावना या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की पंतप्रधानांनी चाय पे चर्चा केलेली आहे. अनेक चाय पे चर्चेचे कार्यक्रम होत आहेत. मात्र इथं एका पेट्रोल पंपाच्या रस्त्यावर एका पेट्रोल पंपाच्या दिव्याखाली
हे सगळे शेतकरी इथं बसलेले आहेत आणि पोटाची भूक भागवण्यासाठी घरातून आणलेले चुरमुरे त्याची केलेली भडंग हे खातायत आणि इथून पुन्हा 100 किलोमीटरचा प्रवास करून ते परत आपल्या घरी परतणार आहेत. उमेद एवढीच आहे त्यांच्यामध्ये की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या नेत्याला सपोर्ट करायचा आणि 7 तारखेला ज्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. कॅमेरामॅन सचिन सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी, आमदार राजू शेट्टी साहेबांचा जय हो, एकच गट्टी राजू शेट्टी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.